महाकाय मगरीने केलेल्या हल्ल्यात मदुरा येथे शेतकरी जखमी झालाय. ही घटना आज सकाळी 8 वाजता घडली. राजन यशवंत पंडित राहणार रेडकरवाडी असं त्यांचं नाव असून ते सकाळी बागायतीला पाणी लावण्यासाठी नदी पात्रात उतरले असता यावेळी त्या ठिकाणी पात्रात दबा धरून बसलेल्या मगरीने त्यांच्यावर हल्ला केला. मात्र सुदैवाने ते तात्काळ बाहेर आल्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान नदी पात्रात दिवसेंदिवस वाढणारी मगरींची संख्या चिंताजनक आहे. त्यांचा योग्य तो बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी स्थानिक लोकांकडून होती. मुंबई गोवा महामार्गावर जानवली बौद्धवाडी येथे स्विफ्ट कारची दुचाकीला धडक बसली आहे. या दुचाकीस्वार प्रमोद रघुनाथ चव्हाण वय 58 वर्ष हे गंभीर जखमी झाले आहेत. तर त्यांची 6 वर्षांची नात या अपघातामधून सुदैवाने बचावली आहे. काल सायंकाळी 6 च्या सुमारास ही घटना घडली असून अपघातानंतर जखमी चव्हाण यांना तातडीने कणकवलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मालवण शहरातील मोहन शिरसाट यांच्या मासेमारीच्या ट्रॉलरवर कामास असलेला मनोहर काशीराम कांबळे वय 45 वर्ष रहागिरी हा खलाशी 2 मार्चपासून बेपत्ता झालाय. याबाबतची खबर येथील पोलीस ठाण्यात देण्यात आली असून पोलिसांनी नापत्ता नोंद केली आहे. तारकर्ली पर्यटन केंद्राच्या गजिबो मधून मालेगाव नाशिक येथील एका पर्यटकाचा मोबाईल अज्ञाताने लंपास केल्याची घटना काल रात्री घडली. याबाबतची तक्रार त्या पर्यटकाने पोलीस ठाण्यात दिली असून त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केलाय. सावडाव येथील कारदगे क्रशर समोरील रस्त्यावर 1.5 फूट लांबीचा सुरा घेऊन फिरणाऱ्या अर्जुन ईश्वर राठोड वय 25 वर्ष मूळ राहणारा विजापूर सध्या राहणार सावडाव याच्या कणकवली पोलिसांनी मुसके आवळल्यात. गुरुवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास आरोपी अर्जुन राठोड सुरा घेऊन फिरत असल्याची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली. महिला पोलीस हवालदार ममता जाधव आणि सहकारी पोलिसांसह घटनास्थळी पोहोचल्या. यावेळी पोलिसांना आरोपीकडे तब्बल 1.5 फूट लांबीचा सुरा सापडला. बुधवार दिनांक 3 मार्च 2021 रोजी कुड तालुका काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेल्या शिबिरातील 15 रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी वालावलकर हॉस्पिटल डेरवन येथे तुतारी एक्सप्रेसने रवानगी करण्यात आली आहे. यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी नित्या राणे, श्रीप्रसाद बांदेकर, उल्हास शिरसाट, मंदार शिरसाट, चिन्मय बांदेकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. साटेली बेडशी येथे काल सायंकाळी झालेल्या दुचाकी अपघातात 2 युवक गंभीर जखमी झाले असून 1 युवक मांगेली येथील तर दुसरा युवक हा परप्रांतीय असून साटेली बेडशी परिसरात राहणारा कामगार असल्याचं समजतं. अपघातानंतर सरपंच लखू खरवत यांनी स्थानिकांच्या मदतीने साटेली बेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांना दाखल करून प्राथमिक उपचार केले. त्यानंतर दोघांना अधिक उपचारासाठी 108 रुग्णवाहिकेने गोवा बांबुळी येथे हलवण्यात आलं. याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत. कोकण हायवे समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने दिल्ली येथे केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत कोकण हायवेचा अभ्यास अहवाल नितीन गडकरी यांना सुपूर्द केला. या संपूर्ण अहवालातील सर्व मुद्द्यांचा अभ्यास करण्याकरता अधिकाऱ्यांची एक टीम कोकणात येऊन सर्व गोष्टी प्रत्यक्ष पाहिल्या आणि यात जे जे शक्य आहे ते सर्व केलं जाईल अशा स्वरूपाचं आश्वासन नितीन गडकरी यांनी कोकण हायवे समन्वय समितीला दिलं अशी माहिती ग्लोबल कोकण अध्यक्ष संजय यादवराव यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनधिकृत वाळू खाणकाम व वाहतूक तसेच साठवणुकीविरोधात कडक धोरणाचा निर्णय घेण्यात आलाय. जिल्ह्यातील महसूल पोलीस आणि आरटीओ प्रशासनाला सक्त कारवाईचे आदेश दिल्याचं जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्राजित नायर, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे उपस्थित होते. राज्यात इयत्ता 11वीसाठीची प्रवेश प्रक्रिया तूर्त ऑनलाईन घेतली जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला होता. यापुढील काळातही कोरोनाची परिस्थिती पाहून पुढील वर्षासाठी ही प्रक्रिया ऑफलाईन करावी किंवा कसे याबाबत निर्णय घेण्यात येईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत दिली. कुडा नवीन MIDC येथील बांबू उद्योग युनिट नजीकच्या वारानावरील गवताला गुरुचानक आग लागली. या आगीने येथील कंपनी व्यवस्थापनासह नागरिकांची तारांबळ उडाली. अखेर MIDC च्या अग्निशामक बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. वेळीच आग विझवण्यात आल्याने पुढील धोका टळला आणि सुदैवाने कोणत्याही प्रकारचं नुकसान झालं नाही. सावंतवाड तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून जंगलातील भेडलेमाडाची अवैध तोड मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. भेडलेमाड हे पर्यावरणाचं संतुलन राखण्यास महत्वाची मदत करतात, त्यामुळे या माडाची होणारी तोड रोखण्यात यावी अशी मागणी इन्सुली ग्रामपंचायत सदस्य स्वागत नाटेकर यांनी सिंधुदुर्ग उपवन संरक्षक शहाजी नारनवार यांची भेट घेत निवेदनाद्वारे केली. काजू बागायतदार शेतकऱ्यांना प्रति किलो किमान 140 ते 150 रुपये दर मिळावा
यासाठी शेतकरी बागायतदार संघ दोडामार्ग सावंतवाडीचे प्रयत्न सुरू आहेत। त्यामुळे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली कारखानदार व्यापारी आणि शेतकऱ्यांची बैठक आयोजित केली होती, मात्र बैठकीला कारखानदार उपस्थित राहिले नाहीत। त्यामुळे दर झाला नसला तरी लवकरच दुसरी बैठक होईल अशी अपेक्षा शेतकरी बागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत यांनी व्यक्त केली। सावंतवाडी शहरात जंगली प्राण्यांपासून भातशेती तसेच फळबागायतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय। माझगाव परिमंडळात सन 2020 आणि 21 या वर्षात 68 शेतकऱ्यांची नुकसानीची प्रकरणं असून त्यापोटी 3,45,442 रुपये एवढं नुकसान झालंय। यातील 42 प्रकरणं मंजूर होऊन 1,85,975 रुपये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले तर 26 प्रकरणं प्रलंबित आहेत। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी 7 दिवसांच्या आत कागदपत्रांची पूर्तता करून याचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आले। दिगवळे गावचे ग्रामदैवत श्रीदेव स्वयंभू मंदिरातील वार्षिक हरिनाम सप्ताह 5 ते 12 मार्च या कालावधीत साजरा होणार आहे। यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांसोबतच भजनं, दिंडी आणि पालखी मिरवणुका आदी कार्यक्रम कोरोना नियमांचं पालन करून होणार आहेत। असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ .com।